डोणगाव रोड किंवा चिंचोळी एमआयडीसी इथं 2 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आयटी पार्कचं भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी महापौर महेश कोठे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रयत्नातून सोलापुरात आयटी पार्क डोणगाव रोड किंवा चिंचोळी एमआयडीसी इथं 2 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असून कोणत्याही परिस्थितीत आयटी पार्क होणार आणि तो बंद पडणार नाही अशी माहिती माजी महापौर महेश कोठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आणि ह्या आयटी केवळ आयटी येणार नाही, आयटीच्या माध्यमातून ज्या डिटेल्स जगताप साहेब आपल्याला सांगतीलच, पण जे आपलं महत्त्वाचं स्वप्न होतं की सोलापूरला आयटी आलं पाहिजे, उलट असे अनेक आयटीच्या युनिट्स येण्याची गरज आहे. मला वाटतं काल काही लोकांनी घोषणा केली की आम्ही पण आणू तुम्ही पण आणू. गेल्या महिनाभरात सगळीकडे सुरू आहे की आम्ही पण आयटी आणतोय. ज्यांना ज्यांना आणायचं त्यांनी जरूर आणावं, पण त्याची सुरुवात आम्ही केली, आमची पहिल्यांदा हे होती. आणि त्याचबरोबर जर सोलापूरकरांनी जर जागा दिली तर अनेक बाकीचे युनिटसुद्धा जगताप साहेब इथं आणायला तयार आहेत. फक्त आत्ता आपल्याकडे बघतं की जागेचे रेट अजून येण्याच्या आधीच इतक्या वाढवलेले आहेत लोकांनी की मला वाटतं जागेतच सगळे पैसे घातले तर युनिटच येणार नाही. म्हणून आत्ता थोडंसं आम्ही डोणगाव रोडला माझी जी जागा आहे तिथं सुद्धा आमचं हे आहे आणि प्रयत्न करतोय की आम्ही चिंचोळी एमआयडीसीमध्ये सर्व इन्फ्रास्ट्रक्चर सहित जर तयार मिळत असेल तर तिथं करायचं. तर ह्या 8-10 दिवसांमध्ये त्याचं प्लॅनिंग पूर्ण होईल आणि भूमिपूजनची तारीख परत आपल्याला निश्चित फायनल आम्ही सांगू, पण 2 तारीख आत्ता आपण फायनल धरून चाला, त्याच्या पुढं जाणार नाही. आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीकडून हा आयटी पार्क उभारण्यात येणार आहे. कंपनी पूर्णतः भारतीय बनावटीचं सर्च इंजिन बनवणार आहे. कंपनीसाठी हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. याबरोबरच कंपनी भारतीय बनावटीचे वेब ब्राउझर देखील बनवत असून आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये देखील काम करत आहे. अत्याधुनिक आयटी पार्कच्या माध्यमातून या भागात आर्थिक विकासाला चालना तर मिळणार आहेच, त्याबरोबरच रोजगाराच्या अनेक संधी देखील उपलब्ध होणार आहेत असं आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचे सीईओ आणि सीएफओ मनोहर जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आणि तुम्ही 4 दिवस भूमिपूजन करून निघून जा तर आम्ही पूर्णपणे त्याचा विचार केलेला आहे. म्हणून जसा मगाशी प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळेस बोलताना मी सांगितलं की भौगोलिकदृष्ट्या आणि बाकीच्या सर्व गोष्टींचा विचार करून आम्हाला त्या गोष्टी पुरेपूर उपयोग होतोय का नाही इथे प्लान टाकल्यानंतर हे करूनच आम्ही करतो. आता तुमच्या जवळच असलेला हैदराबाद तिथे देखील आय टी पार्क आहे, मग इथे का होऊ शकत नाही आहे? थोडाफार प्रत्येक कंपनीने येणाऱ्यांनी जर एक्सपेन्सेस थोडासा जास्त बेअर केला तर इथेही चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. दुसरी गोष्ट, जर मला फक्त भूमिपूजन करूनच जायचं असलं असतं तर जसं अण्णांनी इंट्रोडक्शन करून देताना सांगितलेलं होतं की H2 म्हणजे हायड्रोजन फ्युल याच्या संदर्भात देखील आम्ही कार्यरत आहोत, पण ते आम्ही कोकणात करतो आहे कारण की तिथं पाण्याचा मुबलक साठा आहे, बाकी सगळ्या गोष्टींचा साठा आहे जो सोलापूरमध्ये आपल्याला ऑलरेडी पाण्याची ओरड आहे, इथे मी तो करत नाही आहे. मला जी गोष्ट ज्या ठिकाणी व्हायची आहे ॲज अ बिझनेसमॅन म्हणून मी ती तिथेच करणार आहे. मी इथे हायड्रोजनचा प्रोजेक्ट आणत नाही आहे किंवा मी बाकीचा कुठलाही प्रोजेक्ट आणत नाही आहे. मी फक्त इथे आणतो आय टी पार्क आणि माझं जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे रोबोट्सचं याचं आणि बाकीचं जे बॅकएंडचा डेटा सेंटर असेल आमचे ते BPO टाईप एखादा युनिट असेल आमचा, हे आमचे 4-5 युनिट तर इथे नक्की आहेत, फिक्स आहेत. या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी उद्योजक अतुल चोरडिया, सतीश मगर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज आपल्या ह्युमनाइड रोबोटचं देखील अनावरण करणार असल्याची माहिती मनोहर जगताप यांनी दिली. या पत्रकार परिषदेला डायरेक्टर संजय शेंडगे, डायरेक्टर किरण लोहार, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती कुमुद अंकाराम, माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, प्रथमेश कोठे, शशिकांत कैंची, राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या लोलगे, दैनिक सुराज्यचे संपादक राकेश टोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.